वादळात कधीही पत्त्यांचं घर तयार होत नाही, रडून कधीच आपलं नशीब बदलत नाही। जग जिंकायची हिम्मत ठेवा। एकदा हरल्यानंतर कोणी भिकारी होत नाही आणि एकदा जिंकल्यानंतर कोणी राजाही होत नाही। दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। एकच सत्य अनेक लोक अनेक पद्धतीने सांगतात, तरीही ते सत्य बदलत नाही, हीच सत्याची ताकद असते। तुमच्यात असणाऱ्या कमतरता तुम्ही लपवू शकत नाही, परंतु त्यावर कष्ट करून मेहनत करून तुम्ही त्या कायमच्या संपवू शकता। पतंग आणि माणूस जास्त हवेत गेला की त्याचा पत्ता आपोआपच कट होतो। झाडाचे पान एकदा का तुटले तर ते परत कधीच जोडता येत नाही। नात्यांचंही तसंच आहे, म्हणून नाती जपा। बाप नावाची चादर आयुष्यातून निघून जाते ना, तेव्हा प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते। आयुष्य जगताना आई वडील नावाची भीती कायम असली पाहिजे। ज्या दिवशी आपण आई वडिलांना घाबरणार नाही, तिथून पुढे आयुष्याची घसरण चालू होते। आई वडील ही जगातली ती दुर्बीण आहे जे आपल्या मुलांचे भविष्य लहानपणीच बघत असते। आयुष्य खूप सुंदर आहे, प्रेमाने एकमेकांसोबत बोलत राहा। धनदौलत कोणी कोणाला देत नाही, फक्त माणुसकी जपत राहा। प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, त्यासाठी कोणी हाक दिली तर प्रेमाने साथ द्या। जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा, लोकांच्या बोलण्यावर नाही। दुःख विसरायचं असेल तर स्वतः हसायला शिकावं, आणि आनंद हवा असेल तर इतरांना हसायला शिकवावं। जेव्हा बुद्धी भ्रष्ट होते तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला समजावून सांगणाराच वाईट वाटू लागतो। मिळालेला वेळ इतका चांगला घालवा की आठवण काढल्यावर आनंद होईल, पश्चाताप नाही। पतंग आणि माणूस जास्त हवेत गेला की त्याचा पत्ता आपोआपच कट होतो। बाप नावाची चादर आयुष्यातून निघून जाते ना, तेव्हा प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते। वडील गेल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी बऱ्याचदा घरातील मुलांवर येते, आणि उठल्यानंतर मौज मजा सोडा फक्त कामाचाच विचार करावा लागतो। आई जे जेवण तयार करेल ते जेवण तुम्ही शांत खात जा, कारण कुणाजवळ जेवण नसते तर कुणाजवळ आईच नसते। मनुष्याच्या शरीरातील कान हा सर्वात घातक अवयव आहे। तो जे ऐकतो ते डोळ्याला सुद्धा खोटे ठरवायला भाग पाडतो। कायम कौतुक ऐकायची सवय झालेल्या माणसाला टीका कधीच सहन होत नाही। जर तुम्हाला खरं खरं ऐकायचं असेल तर दारूच्या गुत्त्यावर ऐकायला मिळेल, ते पण हातात दारूचा पेला घेऊन। आणि जर तुम्हाला खोट्या गोष्टी ऐकायच्या असतील तर त्या न्यायालयात ऐका, त्या पण हातात गीता घेऊन। प्रेम लहानपणी मोफत मिळते, तारुण्यपणी ते कमवावे लागते, आणि म्हातारपणी मागावे लागते। कोणाचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका, कारण एक वेळ नशीब साथ देईल पण कर्म कधीच साथ देणार नाही। आपण केलेल्या कामाचा ओटीपी परमेश्वरापर्यंत पोहोचतो, त्यामुळे आपल्या हातून अंधारात सुद्धा पाप होऊ देऊ नका। समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाहीत त्या लोकांचा जास्त विचार करू नका, मग ते जवळचे असोत वा दूरचे असोत। स्वतःचे जीवन हे मेहंदीच्या पानासारखे बनवा। जे स्वतः चुरगळले तरीही दुसऱ्याच्या जीवनात रंग भरेल। दुसऱ्याबद्दल काही वाईट बोलू नका, कारण आज तुम्ही दुसऱ्याबद्दल बोललात तर उद्या कोणीतरी तुमच्याबद्दल बोलेल। बायको कटकट करते म्हणून भरल्या ताटावर मुठलेले आजपर्यंत बरेच जण पाहिले, परंतु बायको कटकट करते म्हणून भरलेल्या ग्लासवरून उठल्याची आजपर्यंत इतिहासात एक पण नोंद नाही। दारू पिणाऱ्या प्रत्येक नवऱ्याशी बायको रोज भांडत असते, पण तरीही एकही नवरा दारू प्यायचं थांबवत नाही, हे आपल्याला प्रत्यक्ष दररोज पाहायला मिळतं। तुमच्या दुकानात देव मिळेल का? 5 वर्षांचा एक छोटा मुलगा हातात 1 रुपया घेऊन एका किराणा दुकानात जाऊन उभा राहिला। दुकानदाराने त्या मुलास विचारले, बाळा काय हवं आहे तुला? त्या मुलाने दुकानदारास विचारले,
तुमच्या दुकानात देव मिळेल का? हे ऐकून दुकानदार संतापला आणि त्या मुलावर जोराने ओरडून त्याने त्या मुलाला दुकानातून हकलून दिले. तो मुलगा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या असे करत करत 30-40 दुकाने फिरला. प्रत्येक दुकानासमोर जाऊन एकच प्रश्न विचारायचा, तुमच्या दुकानात देव मिळेल का? शेवटच्या दुकानात एक म्हातारे आजोबा बसले होते. त्यांना पाहून ह्या लहान मुलाने विचारले, बाबा तुमच्या दुकानात तरी देव मिळेल का? त्या आजोबांनी विचारले, बाळा तुझ्याकडे किती पैसे आहेत? मुलाने प्रांजळपणाने सांगितले, माझ्याजवळ फक्त 1 रुपया आहे. त्यांनी मुलाला जवळ घेतले आणि विचारलं, बाळा तुला देव कशासाठी हवा आहे? तू या देवाचं काय करणार आहेस? प्रश्न ऐकून मुलाला खूप बरं वाटलं. त्याच्या आशा पल्लवित झाल्या. बाबा असे विचारतात म्हणजे नक्कीच यांच्या दुकानात देव असणार आहे असं त्याला वाटू लागलं. तो म्हणाला, ह्या जगात मला माझ्या आईशिवाय कोणीच नाही. रोज माझी आई कामाला जाते आणि माझ्यासाठी जेवण घेऊन येते, पण कालपासून ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. जर उद्या माझी आई मेली तर मला जेवण कोण देणार? डॉक्टर मला म्हणाले की आता फक्त देवच तुझ्या आईला वाचवू शकतो, म्हणून मी देव शोधतो आहे. बाबा, आहे ना तुमच्या दुकानात देव? दुकानदाराने त्या मुलाला विचारलं, किती पैसे आहेत तुझ्याकडे? फक्त 1 रुपया आहे बाबा माझ्याकडे. बरं, नको काळजी करू, 1 रुपयात देखील देव भेटेल तुला. दुकानदाराने तो 1 रुपया घेतला आणि 1 ग्लास फिल्टरचं पाणी त्या मुलाच्या हातात दिलं आणि म्हणाला, हे पाणी घेऊन जा आणि तुझ्या आईला पाज. हे पाणी प्यायला दिलं की आई तुझी नक्की ठीक होईल. दुसऱ्या दिवशी एक स्पेशालिस्ट डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आले आणि आईचे ऑपरेशन झाले. काही दिवसात ती ठीकही झाली. डिस्चार्जच्या दिवशी हॉस्पिटलचं बिल पाहून ती बाई चक्रावली, पण डॉक्टर धीर देत म्हणाले, काळजी करू नका, एका वयस्कर व्यक्तीने हे सर्व बिल भरले आहे आणि सोबतच एक चिठ्ठीसुद्धा ठेवली आहे. त्या बाईने चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. चिठ्ठी उघडून वाचताच, माझे धन्यवाद मानू नकोस, तुला वाचवले ते परमेश्वरानेच, मी फक्त निमित्त होतो. तुला धन्यवाद द्यायचेच असतील तर आपल्या छोट्या अज्ञान बाळाला दे, जे बाळ 1 रुपया घेऊन देव शोधत फिरत होते. यालाच म्हणतात विश्वास. देवाला शोधण्यासाठी करोडो रुपये दान करावे नाही लागत. श्रद्धा, भाव, विश्वास असला की 1 रुपयातही देव मिळतो. तात्पर्य, भक्ती साधी भोळी असू द्या, फक्त मनापासून नामस्मरण केलं की देव कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन नक्की मदत करतो.